नमस्कार मित्रांनो मी शंभूराज खमकर तुमच्या तुमच्या लाडक्या हक्काच्या युट्यूब चॅनलवर सहर्ष सहर्ष स्वागत करतो आशा करतो मित्रांनो मी तुमच्यापर्यंत जो कंटेंट घेऊन येतोय तो, तो तुम्हाला आवडते तुम्ही एन्जॉय करताय नवीन नवीन काही ना काहीतरी गोष्टी शिकायचा प्रयत्न करताय मित्रांनो आज याप्रमाणेच आणखीन एक नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलोय याच्यामध्ये आपण श्री राकेश झुंझुनवाला सरांबद्दल थोडी माहिती घेणार आहे निधन झाल्यापासून खूप साऱ्या गोष्टी खूप साऱ्या बातम्या तुम्ही सोशल मीडिया इतर गोष्टींपासून ऐकल्या असतील तर बऱ्याच जणांच्या रिक्वेस्ट आल्या होत्या की सर राकेत झुंझुनवाला सरांबद्दल आम्हाला थोडी आणखी डीप माहिती द्या त्यांचा पोर्टफोलिओ त्यांची हिस्ट्री आणखी छोट्या मोठ्या गोष्टी आणि त्यांच्याकडून आपल्याला काय शिकायचं तर त्यांच्या शेअर्सचं काय होणार हे सगळं इन डिटेलमध्ये ह्या व्हिडिओमध्ये शिकायला मिळणार आहे आपल्याला त्यामुळे व्हिडिओ सगळा पाहायचा आहे तुम्हाला ह्या व्हिडिओज मधून तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी शिकायला मिळणार आहेत तर मित्रांनो चला सुरू करूया द बिग बुल राकेश झुंजुनवालांना द बिग बुल का बोललं जातं बिग बुल ही उपाधी त्यांना का दिली गेली नक्की त्यांनी हे नाव कसं सार्थक केलं हे आपल्याला याच्यामधून शिकायचंय आणि त्यांचा जो प्रवास होता पाच हजार रुपयापासून सेहेचाळीस हजार कोटी रुपयांपर्यंत भारतातले सदतीसावे श्रीमंत व्यक्तिमत्व होतं हे कसं झालं हे किती वर्षामध्ये त्यांनी केलं इन डिटेलमध्ये बघूया आणि शेवटी आपल्याला काय शिकायचंय आपण काय त्यांच्यापासून घ्यायचं हे महत्वाचं आहे जेणेकरून आपल्याला एक चांगला पोर्टफोलिओ बनवता येईल तर चला सुरू करूया व्हिडिओला पुढे जाण्यापूर्वी एकच गोष्ट सांगेल व्हिडिओ सर्वप्रथम पाहताय तर आधी सबस्क्राईब करून बेलायकनला प्रेस करा कारण जर तुम्हाला वाटतं असाच कंटेंट तुमच्यापर्यंत येत राहावा तर तो कंटेंट तुमचा मिस होणार नाही म्हणून ह्या गोष्टी तुम्हाला आवर्जून करायच्यात तर चला सुरू करू या व्हिडिओला मित्रांनो थोडी तर मित्रांनो आपण थोडक्यात त्यांची थोडी हिस्ट्री बघूया राकेश झुंजुनवालांचा जन्म एकोणीसशे साठ साली हैदराबाद येथे झाला होता मित्रांनो हैदराबाद येथे त्यानंतर ते मुंबईमध्ये शिफ्ट झाले का तर त्यांचे वडील हे एक इन्कम टॅक्स विभागामध्ये एक उच्च पदस्थ अधिकारी होते त्यानंतरनं राकेश झुंजुनवालांचं संपूर्ण आयुष्य मुंबईमध्येच गेलं आणि ते तिथेच स्थायिक झाले परंतु ऍक्च्युली त्यांचं जर मूळ गाव बघायला गेलं तर ते राजस्थान येथील जुंजुनू येथून होते त्यामुळेच त्यांचं नाव त्याच्यापासून झुंजुनूला हे प्रचलित झालं किंवा बोललं जातं त्याच्यामध्ये जसं की आज आपण आपल्या महाराष्ट्रामध्येही पाहतो की बऱ्याच ठिकाणी एखाद्या स्पेसिफिक गावावरून त्या व्यक्तीचं नाव किंवा आडनाव ठेवलं जातं किंवा असतं ओके तर त्यानंतरनं हे मुंबईमध्ये सेटल झाले त्यानंतरनं त्यांचं त्या जे शैक्षणिक जीवन होतं ते पूर्णपणे मुंबईमध्ये सिडेनहॅम कॉलेज ऑफ इकॉनॉमिक्स येथे त्यांनी पूर्ण केलं हे एक इकॉनॉमिक खूप मोठी इन्स्टिट्यूट आहे याच्यामधून त्यांनी शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी सी एची पदवी प्राप्त केली आणि त्याच्यानंतरनं ते सी ए कडे काम करत होते आणि त्याच्यामध्येच त्यांना थोडा स्टॉक मार्केटचा इंटरेस्ट यायला लागला परंतु त्यांच्या घरामधून हे वातावरण असतानाही त्यांच्या वडिलांनी त्यांना एक रुपया दिला नव्हता त्यांनी त्यांना एकच सांगितलं होतं तू नक्की स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट कर परंतु याच्यामध्ये तुला तुझी स्वतःची अमाऊंट इन्व्हेस्ट करायची मी तुला एकही रुपया देऊ शकत नाही साहजिकी त्यावेळी एवढं मार्केट पॉझिटिव्हिटी नव्हती एकोणीसशे पंच्याऐंशी सालचा विचार करा एकोणीसशे पंच्याऐंशी साली ते मार्केटमध्ये सुरुवात करत होते ऐंशीच्या दशकामध्ये बरोबर त्याच्यानंतरनं जर विचार करायला गेला त्यांचा तर त्यांना ॲक्च्युली तीन आपत्ती पण आहेत ओके निशिता नावाची एक कन्या आहे आणि आर्यमान आणि आर्यवीर हे त्यांना दोन मुलं पण आहेत आता ऍक्च्युली याच्यामध्ये जर विचार विचार करायला गेलं तर त्यांनी हे प्रकारे स्टेप बाय स्टेप पुढे आले हे थोडं पुढच्या याच्यामध्ये बघूया आता हे झालं त्यांचं फॅमिली बॅकग्राऊंड तर त्यांचा काही कंपन्यांमध्ये पण रोल आहे जर याच्यामध्ये बघायला गेलं मित्रांनो तर आपटेक आणि हंगामा लिमिटेड ओके हंगामा डिजिटल इंडिया एंटरटेनमेंट लिमिटेड ही कंपनी आहे त्याचे ते चेअरपर्सन पण आहेत मित्रांनो आणि जर बाकीच्या कंपन्यांचा विचार करायला गेला तुम्ही याच्यामध्ये तर प्राईम फोकस लिमिटेड असेल जिओजीत फायनान्शियल लिमिटेड बिलकेअर हे खूप महत्वाचं नाव तुम्ही बऱ्याच वेळेला ऐकलं असेल स्टॉक्समध्ये प्राज इंडस्ट्रीज आहे प्रोवोग इंडिया लिमिटेड आहे कॉन्कॉड बायोटेक आहे बरोबर इनोव्होस टेक्नॉलॉजी लिमिटेड आहे मिड डे मल्टीमिडिया लिमिटेड नागार्जुना कन्स्ट्रक्शन्स कंपनी लिमिटेड त्याला शॉर्ट फॉर्ममध्ये एन सी सी असंही बोललं जातं विसराय हॉटेल्स लिमिटेड आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे टॉप सिक्युरिटी लिमिटेड ह्या कंपन्यांचे ते डायरेक्टर बॉडीमध्ये आहेत मित्रांनो मित्रांनो एका कंपनीच्या डायरेक्टर बॉडीत असणं हे खूप मोठं समजलं जातं आणि झुंझुनवाला सर खूप साऱ्या कंपन्यांच्या डायरेक्टर बॉडीमध्ये का तर त्यांच्या पोर्टफोलिओमुळे त्यांच्या शेअर्समुळे त्यांना एवढं सगळं करता आलं आता मित्रांनो हे झालं डायरेक्टर बॉडी मेन मेन रोल आले त्यांच्यामध्ये परंतु त्यांना जो एवढा पैसा मिळाला काही महत्वाचे पाच स्टॉक देतो मी तुम्हाला की या स्टॉक्समधून राकेश झुंजुनवाला ऍक्च्युली बिग बुलच्या उपाधीकडे कशाप्रकारे वळाली किंवा त्यांना कशी मिळाली लोक का त्यांना बोलतात तर त्यांना सर्वप्रथम टायटन टायटनने त्यांना भरभक्कम प्रॉफिट मिळवून दिला मित्रांनो दोन हजार तीनच्या सालामध्ये त्यांनी अक्षरशः सा तीन रुपयापासून त्या स्टॉकला खरेदीला सुरुवात केली होती त्यानंतरनं त्यांनी त्याच्यामध्ये कन्सिस्टंटली ऍडिशन करत ठेवलं ॲवरेजिंग करत गेले प्रत्येक पॉईंटवर आणि आज तो असा स्टॉक एकदम मल्टीबॅगर स्टॉक त्यांच्यासाठी झालेला आहे त्याच्यानंतरनं लुपिन असेल सेसा गोवा लिमिटेड सेसा गोवा ही जी कंपनी आहे ती आत्ता वेदांता समूहाने घेतली आहे मागे त्याचं जुनं नाव सेसा गोवा असं होतं त्याच्यानंतरनं क्रिसिल आणि स्टार हेल्थ इंडिया लिमिटेड किंवा जो स्टार हेल्थ इन्शुरन्स तुम्ही बघता याच्यामध्ये जवळपास सात हजार किंवा साडेसात हजार कोटींची त्यांची इन्व्हेस्टमेंट आहे आणि सगळ्यात जास्त जर इन्व्हेस्टमेंटचा विचार करायला गेलं तर त्यांची इन्व्हेस्टमेंट टायटलमध्ये अकरा हजार कोटींच्या आसपास आहे ओके हे झाले मेन पास स्टॉक परंतु पास्ट स्टॉक म्हणजेच पोर्टफोलिओ आहे का तर नाही मित्रांनो राकेश झुंजुलवालांच्या पोर्टफोलिओमध्ये जवळपास सत्तेचाळीस स्टॉक्स होते आता त्यातील त्यांनी काही काढले काही येणाऱ्या काळामध्ये आता त्यांच्याकडे सदतीस स्टॉक्स आहेत आता जर तुम्हाला पाहिजे असेल की राकेश झुंजुनवालांच्याकडे कुठले कुठले सदरती स्टॉक आहेत तुम्हाला जर लिस्ट ती लिस्ट हवी असेल बरोबर तर मला खाली कमेंट बॉक्समध्ये जाऊन बिग बुल असा एक मॅसेज करायचा आहे जेणेकरून मलाही वाटेल तुम्हाला इंटरेस्ट आहे मी एक गोष्ट सांगणार आहे की ती लिस्ट बघून तुम्ही कुठलाही स्टॉक कॉपी करायचा नाहीये मित्रांनो ओके का तर मोठ्या लोकांचा कधीच पोर्टफोलिओ कॉपी करायचा नसतो त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे परंतु तुम्ही शिकू शकता की त्यांनी कशाप्रकारे डायव्हर्सिफिकेशन केलंय मला शंभर कमेंट्स बिग बुल या नावाने आल्या त्यावेळी मी प्रत्येकाला कमेंटमध्ये जाऊन प्रत्येक सरांचा जो स्टॉक आहे त्याची लिस्ट एक पाठवून देईल जेणेकरून तुम्ही पाहू शकता कुठल्या कंपनीमध्ये त्यांनी किती प्रकारे कशा प्रकारे इन्व्हेस्टमेंट केलेली आहे बरोबर तर चला थोडं पुढे जाऊया आता त्यांचं थोडं करिअर रिलेटेड बघूया त्यांनी त्यांचं करिअर कसं स्टेबल केलं त्यांचं ज्यावेळी कॉलेज झालं त्यानंतर एकोणीसशे ऐंशीच्या दरम्यान त्यांचं कॉलेज पूर्ण झालं त्यानंतर त्यांनी काही सी एफ एम्स जॉईन केल्या आणि त्याच्यानंतर थोडा त्यांना मार्केटविषयी कल वाढू लागला बरोबर आणि त्यांना ऍक्च्युली जॉबमधून इन्कम वगैरे करून एक पाच हजार रुपयाची त्यांची जी काही पैसा जमला होता त्यांनी तो थोडा मार्केटमध्ये इन्व्हेस्ट केला एकोणीसशे पंच्याऐंशी साली आणि मित्रांनो माहिती आहे का हा सगळा पैसा स्वतःचा नव्हता त्यांचा त्यांना काही घरच्यांनी मित्रांनी थोडे थोडे पैसेही दिले होते आणि त्याच्यानंतरनं त्यांची ऍक्च्युअली घोडघोड सुरू झाली झुंझुनवालांनी ज्यावेळी मार्केटमध्ये इन्व्हेस्ट केले त्यावेळी सेन्सेक्स फक्त एकशे पन्नास पॉईंट होता लक्षात ठेवा निर्देशांक आज जो चाळीस चाळीस हजाराच्या घरात आहे सेन्सेक्स बीएससीचा बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा तो त्यावेळी फक्त आणि फक्त एकशे पन्नास होता बरोबर आता हे पाच हजार ज्यावेळी त्यांनी टाकले त्यांचं नशीब चांगलं होतं ऍक्च्युली एकोणीसशे शहाऐंशी साली ते पाच हजारच त्यांना पाच लाख झाले त्याच्यामध्ये कसे झाले तर टाटा टी ही कंपनी त्यांना तुम्हाला माहिती आहे तर टाटा टीच्या शेअर्समध्ये त्यांनी इन्व्हेस्ट केली होती त्रेचाळीस रुपयाच्या भावने त्यांनी बरेच शेअर्स घेतले होते आणि एका वर्षामध्ये तो शेअर जवळपास एकशे त्रेचाळीस ते एकशे पन्नासच्या घरामध्ये गेला आणि त्यांना तिथून एक पहिला चांगला भरभक्कम प्रॉफिट मिळाला की जो त्यांना पाच हजार पाच हजारापासून हजारा पाच लाखापर्यंत घेऊन गेला हे पाच लाखच त्यांनी एकोणीसशे हो नव्वद सालापर्यंत छोटे मोठे ट्रेड घेऊन जवळपास तीस लाख रुपयापर्यंत घेऊन गेले आता साहजिक मोठी अमाऊंट आली त्याच्यानंतर त्यांनी स्टॉक्स स्टॉक्समध्ये इन्व्हेस्ट करायला सुरुवात केली छोटे 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 स्क्रिप्ट घ्यायचे परंतु ऍक्च्युली ते जास्त बायंग करत नव्हते शॉर्ट सेलिंग करत होते ते थोडं थोड्या वेळातच मी तुम्हाला सांगणार आहे ओके त्यासाठी टू बी कंटिन्यू करा खूप इंटरेस्टिंग माहिती तुम्हाला याच्यामधून मी देण्याचा प्रयत्न करणार आहे लक्षात ठेवा एसीसी काय होता एसीसी स्टॉक हा हर्षद मेहता स्कॅम तुम्हाला माहिती असेल हर्षद मेहता यांचं नाव तुम्ही ऐकलं असेल तर यामध्ये ह्या हर्षद मेहताच्या रॅलीमध्ये एसीसीने खूप ट्रिमेंडस रॅली दिली होती दोनशे रुपयाचा स्टॉक जवळपास नऊ हजार रुपये गेला होता माहिती आहे का तुम्हाला आणि या रॅलीमध्येच त्यांनी जवळपास साडेसात ते आठ हजार रुपयाला त्याच्यामधून ते बाहेर पडले योग्य वेळी आणि भरभक्कम प्रॉफिट कमवला बरीच लोक त्याच्यामध्ये लॉसमध्ये गेले पण योग्य वेळी बाहेर पडल्यामुळे त्यांनी एक लमसम अमाऊंट त्यांच्याकडे आली ओके आणि त्यांनी तीच अमाऊंट पुन्हा शॉर्ट करून आणखी पैसे मार्केटमधून कमवले बरोबर हे झालं त्यांचं करिअर कॉन्सन्ट्रेट लक्षात ठेवा आत्ताच्या कंडिशनला बघायला गेलं तर जुन -जुन आकाशा एअरलाइन्स ही राकेश झुंजुनवाला आणि आपले जे टेरवेज तुम्ही नाव ऐकलं असेल त्याचे जे सीईओ होते विनय दुबे यांनी एकत्र येऊन एक आकाशा एअरलाइन्स ही कंपनी सुरू केली होती आणि आत्ताच जस्ट ऑगस्ट सात ऑगस्ट दोन हजार बावीसला त्यांच्या पहिल्या तीन विमानांचं उद्घाटन करून त्यांनी ती विमानसेवा चालू केली होती आणि त्यांनी जवळपास सत्तर विमानांची ऑर्डर पुढे दिलेली आहे जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये त्यांना खूप मोठं एक्सपान्शन करायचं होतं त्यांनी स्वतः उद्घाटनही केलं होतं परंतु दुःखद गोष्ट अशी की आता इथून पुढचा त्यांचा जो काही प्लॅन असेल तो त्यांना पाहता येणार नाही त्यांचं खूप मोठं स्वप्न होतं आकाश एअरलाइन्स बाबत आणखी महत्वाची गोष्ट म्हणजे काय तर त्यांची तेन् एक रेअर प्रायझेस लिमिटेड ही एक कंपनी आता रेअर काय तर राकेश आणि रेखा रेखा हे त्यांच्या पत्नीचं नाव तर राकेश आणि रेखा ह्या नावावरून त्यांनी रेयर एंटरप्राइजेस लिमिटेड ही कंपनी तयार केली आहे हीच कंपनी त्यांचा सगळा पोर्टफोलिओ मॅनेज करते किंवा पाहते लक्षात ठेवा आता बऱ्याच जणांना एक प्रश्न पडतो येणाऱ्या काळामध्ये झुंझुनचे शेअर्स होणार काय बघणार काय मार्केट पडेल काय येणाऱ्या काळामध्ये शेअर्स तर याचंही उत्तर मी तुम्हाला शेवटी देणार आहे इन डिटेलमध्ये आपण त्याच्यामध्ये बघूया ओके ही गोष्ट इथे तुम्हाला महत्वाची लक्षात ठेवायची आणखीन एक बुलेट पॉईंट त्यांच्या आयुष्यात असेल की दोन हजार तेराच्या काळामध्ये त्यांनी एक रिजवे रिजवे अपार्टमेंट होतं मलबार हिल परिसरामध्ये तर याच्यामध्ये जवळपास एच एस बी सी बँक आणि स्टँडर्ड चार्टर्ड ह्या बँकांची जवळपास त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट होती तो त्यांच्याकडे होते तर सहा सहा त्यांनी स्वतः घेतले होते दोन्ही कंपन्यांकडनं किंवा कि बँकांकडून आणि तिथे स्वतःची आत्ता दोन हजार एकवीस सालीच काम सुरू केले जवळपास सत्तर हजार स्क्वेअर फुटचं एक मोठं आलिशान तेरा मजली अपार्टमेंटचं काम चालू आहे त्यांचं पण तेही आता ते पाहू शकत नाहीत ऍक्च्युली पण खूप मोठा प्रोजेक्ट आहे मुंबईमध्ये त्यांचा चालू आहे जुन काही कॉन्ट्राव्हर्सी पण होती जसं प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात प्रत्येक व्यक्तीला दोन बाजू आहेत त्याचप्रमाणे त्यांचे जसे चांगले पॉईंट होते तसे काही निगेटिव्ह पॉईंटही लोकांनी चर्चा करत होते तर त्याचीही थोडक्यात आपण चर्चा करूया मित्रांनो आणखीन एक महत्वाची गोष्ट जर सांगायला गेलं तर गेल्या जुलैमध्ये दोन जुलै दोन हजार एकवीसमध्ये त्यांच्यावर सीएबीने एक केस पण उभी केली होती मित्रांनो याच्यामध्ये त्यांच्यावर इन्सायडर ट्रेडिंगचा आरोप होता इन्सायडर ट्रेडिंग काय असतं तर याच्यामध्ये कंपन्यांची अंतर्गत माहिती जवळच्या किंवा विशिष्ट लोकांना माहिती पुरवून येणाऱ्या भाववाढीचा आधीच फायदा करून घेतला जातो आणि याच्यामध्ये त्यांना जवळपास राकेश झुंजनवाला आणि असोसिएट्सला जवळपास छत्तीस कोटीचा दंड ठोठवण्यात आला होता आणि जवळपास जुंजुलावला त्याच्यामधील अठरा कोटी त्यांच्या पत्नीने जवळपास तीन सव्वा तीन कोटी रुपये दंड भरून ती केस ही मार्गी लावली होती मित्रांनो ओके मध्ये याच्यातून ते थोडे बाहेर पडले होते त्याच्यानंतर महत्वाचा रोल येतो नाईन्टीन नाईन्टी टू स्कॅमचा मित्रांनो नाईन्टीन नाईन्टी टू स्कॅम जर बघितला असेल तर तुम्हाला हे नाव थोडं चर्चेत आलं असेल त्या काळामध्ये ओके प्रत्यक्ष अप्रत्यक्ष तर आता तुम्हाला पण बऱ्याच गोष्टी माहिती त्याच्यामध्ये तर याच्यामध्ये जर बघायला गेलं तर राकेश झुंझुनवाला हे सुरुवातीला एक बियर कार्टेलचा भाग होते म्हणजे पूर्वी मार्केटमध्ये दोन प्रकारचे लोक जास्त असायचे आत्ता पण असतात त्यावेळी थोडी वेगळ्या प्रकारे थोडी ऍक्टिव्हली असायची एक बियर कार्टेल असायचं आणि एक असायचं बुल कार्टेल बियर कार्टेल ही अशी लोक असायची ती फक्त मंदी किंवा शॉर्ट सेलिंगचाच संधी शोधत असायची किंवा विचार करायची आणि त्याच्यातून भरभक्कम पैसे कमवायची एक असायचं बुल कार्टेल बुल कार्टेल म्हणजे हर्ष हर्षद मेहता सारखी जे काही व्यक्ती होत्या ती लोक फक्त स्टॉक बाईंग करायचं आणि वरच्या लेवलला ले जाऊन सेल करायचे ओके परंतु झुंझुनवाला असतील किंवा आणखीन त्यांचा काही ग्रुप्स होते ते फक्त शॉर्ट सेल करायचे परंतु स्कॅम मध्ये काय झालं बरेच स्टॉक्स धडाधड पडले याच्यामध्येही त्यांनी भरभक्कम प्रॉफिट कमवला परंतु एकोणीसशे ब्याण्णवला थोडे ड्रास्टिकल इंडियन इकॉनॉमी मध्ये पण चेंजेस झाले आणि त्याच्यानंतरनं त्यांनी ठरवलं आता शॉर्टेड राहून आपल्याला उपयोग नाही आपल्याला थोड्या ऑपॉर्च्युनिटीज शोधल्या पाहिजेत आणि त्याच्यानंतरनं मग त्यांनी त्यांचा माइंड फ्लो थोडा चेंज केला आणि एकोणीसशे ब्याण्णव नंतरनं हळूहळू का होईना त्यांनी लॉंग टर्मचे काही स्टॉक्स पिक करायला सुरुवात केले आणि याच्यामधून त्यांचा एक चांगला पोर्टफोलिओ तयार झाला परंतु तुम्हाला आणखीन तु एक तु गोष्ट सांगतो अगदी दोन हजार दोन सालापर्यंत राकेश झुंझुनवालांकडे मोठा कुठलाही असा पोर्टफोलिओ नव्हता बरेच स्टॉक छोटे छोटे होते त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये जो काही चेंज झालाय तो जो सगळा झालेला आहे तो जवळपास दोन हजार दोन आणि तीन पासूनच झालेला आहे आणखीन एक महत्वाची गोष्ट आता मित्रांनो आपण ह्या सगळ्या गोष्टी राकेश झुंजुलोलांच्या याच्यातून शिकल्या पाहिल्या आता आपल्याला काय शिकायचं आहे लक्षात ठेवा तर राकेश झुंजुलांकडनं आपल्याला काय शिकता यावं मी काही सहा बुलेट पॉईंट्स काढलेले आहेत ते सहा बुलेट पॉईंट्स काय आहेत ते मला वाटत आहेत म्हणून काढलेत तुम्ही पण वेगळं काढलं असेल ना काही तुम्हाला पण काहीतरी वेगळं शिकता आलं असेल हे सहा बुलेट पॉईंट ऐका आणि त्याच्यानंतर तुम्हाला वेगळं काय वाटतंय सरांकडनं तुम्ही वेगळं काय शिकला हेही मला कमेंट बॉक्समध्ये कळवा पहिली गोष्ट राकेश झुंजुला नेहमी मी म्हणायची की मी प्रत्येक वेळी ऑपॉर्च्युनिटी शोधत असतो मग कुठलाही स्टॉक असेल इकॉनॉमी असेल आणि तुम्ही त्यांचं बरेच लेक्चर्स वगैरे ऐकले असतील इंडियन इकॉनॉमीबद्दल ते खूप पॉझिटिव्ह होते आणि ते असं म्हणायचे पण बरेच लोक त्यांना विचारायचे की तुम्ही ओव्हरसीज म्हणजे बाहेरच्या देशांच्या स्टॉकमध्ये काय इन्व्हेस्ट करत नाही ते म्हणायचे की मला भारतामध्येच खूप ऑपॉर्च्युनिटी दिसते मी हे सोडून बाहेर का जावं आणि बरोबर आहे इंडियन इकॉनॉमी नक्कीच खूप ड्रॅस्टिकली चेंज होणार येणाऱ्या काळामध्ये आपण ही अपॉर्च्युनिस्टिक राहिलं पाहिजे चांगले चांगले शेअर्स घेऊन आपण आत्ताच सुरुवात केली पाहिजे झुंजुणाला एवढा नका कमवू द्या परंतु छोटा ना छोटा का होईना पैसा आपण याच्यामधून नक्कीच कमवू शकतो त्यांचं दुसरं पॉईंट मला खूप आवडायचं ते म्हणायचे की नेहमी थिंक फॉर लाँग म्हणजे तुम्ही लॉंग टर्मचा विचार करा आणि त्याच्यानुसार आत्तापासूनच प्लॅन करा म्हणजे मला वीस वर्षानंतरने किती संपत्ती जमा करायची आहे किती प्रॉपर्टी पाहिजे ह्याचं मी आत्ताच एक नियोजन केलं पाहिजे विचार केला पाहिजे आणि ते करण्यासाठी काय गरजेचं आहे ह्याचं प्लॅनिंग आजच मला करायचं तरच मी माझ्या ध्येयापर्यंत पोहोचू शकतो नाही तर प्रत्येकजणच ठरवतो प्रत्येकजणच प्लॅन करतो परंतु ऍक्शन असते ती खूप आपल्याला इथे महत्वाची आहे बरोबर तीन नंबरचा पॉईंट मला याच्यामध्ये खूप आवडतो त्यांचा ते बोलायचे की तुमचा माइंडसेट टाईम तु तु टू टाइम शिफ्ट झाला पाहिजे किंवा प्रत्येक वेळी चेंज झाला पाहिजे म्हणजे काय होतं बघा नॉर्मली मार्केटमध्ये बघायला गेलं तर बुलिश बिअरिश आणि असे नॉर्मली माइंडसेट असतात किंवा काही लोक न्यूट्रल असतात म्हणजे ही लोक ठराविक एका रॅलीमध्येच पैसे कमवतात परंतु तुम्हाला जर ऑल टाइम पैसे कमवायचे हो असतील तर ज्यावेळी मार्केट तेजी देते त्यावेळी तेहजीचा विचार करा मार्केट मंदीत जाईल त्यावेळी तुम्ही शॉर्ट सेलमधून पैसे कमवा मार्केट रेंज बाउंड असेल त्यावेळी अॅक्युम्युलेट करून चांगले चांगले स्टॉक्स निवडा किंवा तिथेही छोटे छोटे ट्रेड घेऊ शकता म्हणजे मला माझ्या माइंडसेटवर पण काम केलं पाहिजे इथे मला शिकायचंय चार नंबरचा सगळ्यात महत्वाचा पॉईंट म्हणजे कंट्रोल ऑन इमोशन्स जुंजुण म्हणायचे की जे लोक इमोशनल असतात ती मार्केटमध्ये टिकू शकत नाहीत आणि खूप सत्य आहे लक्षात ठेवा तुम्ही आम्ही बऱ्याच वेळेला ट्रेड करतो इमोशनली झालं की एक तर खूप मोठा लॉस सहन करावा लागतो किंवा खूप सारा कमी प्रॉफिट घेऊन आपण बाहेर पडतो त्यामुळे तुम्हाला इमोशन्सवर पहिली गोष्ट कंट्रोल ठेवली पाहिजे तरच तुम्ही याच्यावर काबू ठेवू शकता आणि चांगल्या पोर्टफोलिओच्या दिशेने जाऊ शकता लक्षात ठेवा पाच नंबरचा आणखी महत्वाचा मुद्दा ते म्हणायचे की भविष्यामध्ये आपल्याला बऱ्याच गोष्टींचं आपण नियोजन करतो परंतु भूतकाळातल्या काहीतरी चुका पण असतात परंतु मी जर भूतकाळाचा विचार करत बसलो तर काही उपयोग नाही त्यापेक्षा भूतकाळाचा विचार करण्यापेक्षा तुम्ही तो बदलू तर शकत नाही त्यामुळे भूतकाळाचा तुम्ही काय करा शिकण्यासाठी नवीन गोष्टी शिका की म्हणजे भूतकाळामध्ये एक चूक केली मी तर ह्या चुकीचा मला नवीन ने येणाऱ्या काळामध्ये कसा बेनिफिट उतवता येईल ती गोष्ट मी कशी टाळू शकतो जेणेकरून त्या चुका तुमच्या रिपीट होणार नाहीत आणि एक चांगला पोर्टफोलिओ तुम्हाला इथे कमवता येईल ही झाली पाचवी गोष्ट आणि सहावी गोष्ट खूप खूप महत्वाची आहे मित्रांनो की झुंझून मला सगळेच म्हणायचे शेवटचं त्यांचं जर काही तुम्ही लेक्चर्स ऐकले असतील मागच्या पाच सहा महिन्याच्या काळामधील तर त्यांची तीन स्वप्न खूप याच्यामध्ये महत्वाची होती पहिलं स्वप्न त्यांचं होतं ते म्हणायचे की मला माझी मुलं पंचवीस वर्षाची झालेली पाहिजे कारण त्यांची मुलं जी होती आर्यमान आणि आर्यवीर ही आत्ता दोन हजार नऊचा त्यांचा जन्म आहे म्हणजे आत्ता हार्डली तेरा चौदा वर्षाचे असतील त्यांना वाटायचं की माझी मुलं कोण प्रत्येकालाच वाटतं ना असं की पंचवीस वर्ष झालेले पाहिजे माझ्याबरोबर ट्रेडिंग करताना पाहिजे पण ते सगळं स्वप्न त्यांचं पूर्ण नाही होऊ शकलं का तर ते शेवटच्या काळात म्हणायचे मी पैसा खूप कमवला आयुष्यामध्ये परंतु मी माझ्या हेल्थकडे लक्ष नाही देऊ शकलो मला जी गोष्ट करायला पाहिजे होती ती मी नाही लक्षात एवढा बिलेनियर माणूस एवढा पैसा कमवलेला त्याला पण शेवटी खंत होतीच की आयुष्यामध्ये सगळं करून पण माझी हेल्थ मी जपू नाही शकलो बरोबर त्यामुळे आपण सगळ्यांनी पैसा तर कमवायचाच आहे परंतु तेवढंच हेल्थ कॉन्सन्ट्रेट पण आपल्याला राहायचंय चांगली हेल्थ आपण ठेवली तर आलेल्या पैशाचा उपभोग पण घेऊ शकतो ऐंशी पंच्याऐंशी सालापर्यंत ॲव्हरेज माणूस जगू शकतो आणि तेवढं जगलं पाहिजे तर त्यासाठी पैसाही पाहिजे पैशाबरोबरच आपल्याला हेल्थवर पण आपल्या काम केलं पाहिजे ही खूप खूप महत्वाची गोष्ट आहे आणि तिसरी गोष्ट म्हणजे त्यांनी म्हणायची की संयम ठेवून प्रत्येक गोष्टीमध्ये काम करा ह्या तीन गोष्टी ते अवश्यून प्रकर्षाना सगळ्यांना प्रकर्णा सांगायचे त्यामुळे तुम्हीही त्याच्यामधून शिकायचा प्रयत्न करा की आता त्यांच्या स्टॉक्सचं काय होणार आता शेअर्सचं काय होणार मित्रांनो लक्षात ठेवा कुठलाही एक माणूस म्हणजे कंपनी नसते कुठलाही एक व्यक्ती म्हणजे देश नसतो लक्षात ठेवा कारण एवढा मोठा एम्पायर त्यांनी ज्यावेळी उभी केलं त्यांची रेअर एंटर एंटरप्रायझेस लिमिटेड ही कंपनी सगळा पोर्टफोलिओ मॅनेज करते त्यांच्या काही स्ट्रॅटजीज ठरलेल्या असतात ओके त्या स्ट्रॅटजीनुसारच ते येणाऱ्या काळामध्ये पण वाटचाल करणार कारण त्यांनी त्यांच्याबरोबरच त्यांच्या पत्नी रेखा झुंझुनवाला यांनाही तेवढंच तयार करून ठेवलंय त्यामुळं आपण काय शिकायचं तर आपण पण आपल्या आपल्या फॅमिलीला पण नॉलेज दिलं पाहिजे तरच येणाऱ्या काळाबरोबरच तुम्हाला एक खांद्याला खांदा लावून तेही या क्षेत्रामध्ये मदत करून नॉलेज घेऊन चांगला पैसा कमवायला मदत करू शकतात असा करतो मित्रांनो आजची माहिती आवडली असेल तसेच मित्रांनो मला तुम्हाला जाता जाता एक छोटं वाक्य सांगायला आवडेल मित्रांनो कहते हे सपने उन्ही के साकार होते जिनके सपनो मे जान होती है पंको से कुछ नहीं होता से उडान होती है सपने देखना बुरी बात नाही हे सपने साकार करणं एक चुनौती है मित्रांनो ही चुनवतीच आपण स्वीकारू आणि एका चांगल्या देहाकडे जाण्याचा प्रयत्न करू यासाठी आमच्याकडून आम्ही पूर्ण प्रयत्न करतोय तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये सुरुवात करताय तर आजच एक डिमॅट अकाउंट ओपन करा सुरुवात करा किंवा ज्यांना ऍडव्हान्स लेवल शिकायच्या त्यांच्यासाठी आमच्याकडे ऑनलाइन ऑफलाईन कोर्सेस आहेत पूर्णपणे सपोर्ट आमच्या टीमकडून तुम्हाला देण्याचा प्रयत्न केला जातो आशा करतो आजचा व्हिडिओ आवडला असेल ज्यांना अधिक माहिती हवी आहे त्यांनी आमचा नंबर नोट डाऊन करून ठेवा आठशे ऐंशी दोनशे ऐंशी नव्वद नव्वद या नंबरला कॉन्टॅक्ट करून तुम्ही आणखी माहिती घेऊ शकता किंवा नॉर्मली व्हॉट्सअपवर जाऊन एक मॅसेजीस टाकू शकता चला मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, करा। आणखीन तुम्हाला कोणत्या विषयावर व्हिडिओ आमच्याकडून हवेत तेही कमेंट बॉक्समध्ये जाऊन सांगा ओके थांबतोय इथे मित्रांनो पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन विषय असा धन्यवाद